पूना न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। राज्यामध्ये गेल्या 5-6 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचा जो सह्याद्री पर्वत रांग आहे त्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि या पार्श्वभूमीवर कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। आज 22 तारीख संध्याकाळी 5 दरम्यान साधारणपणे कोयना धरणामध्ये 72 TMC इतका साठा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि आवकही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे की उद्या दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता 10,000 क्युसेक्सनी पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रामध्ये करण्यात येणार आहे। हा विसर्ग जर आज रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस वाढला उद्या पाऊस वाढला तर हा विसर्ग वाढू शकतो। या काळामध्ये नदीकाठच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे। न घाबरता कोणत्याही प्रकारची भीती मनामध्ये न बाळगता नदीकाठच्या गावांनी याची काळजी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन या निमित्ताने मी या ठिकाणी करतो। असाच पाऊस धोम धरण असेल कनेर असेल उरमोडी तारळी या परिसरामध्ये सुरू आहे परंतु अजूनही त्या धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्याची परिस्थिती आलेली नाही। परंतु भविष्यामध्ये असा प्रसंग आला तर त्या ठिकाणी त्या नदीच्या पात्रामध्ये सुद्धा पाणी सोडण्यात येईल यासाठी नदीकाठच्या सर्व लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे। धनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ।